ते 10/11/2003 ला लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बाबासाहेब पुरंदरे नाही तर सन्माननीय निनाद बेडेकर, डॉक्टर वसंतराव मोरे, मेंदळे साहेब, शुदे साहेब, जयसिंगराव पवार ह्या सगळ्यांनी लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्या पत्रात जर आपण बघितलं तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने जेम्स लेन यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याचे कुठले एव्हिडन्स त्यांनी दिले नाही, त्यामुळे हे पत्र जे आहे या पत्राद्वारे आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतोय की तुम्ही त्याचं सर्क्युलेशन थांबवा, म्हणजे भारतातच नाही तर परदेशात सुद्धा सर्क्युलेशन थांबवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पुस्तक नाहीतर बॅन केलं जाईल, अशा तुम्ही हे स्टेटमेंट मागे घ्या ना ते पुस्तक बॅन केलं जाईल अशा प्रकारे स्पष्ट इशारा या सगळ्या इतिहासकारांनी म्हणून दिलेला आहे. हे पत्राची तारीख आपण आहे ती फार महत्वाची, पत्राची तारीख आहे 10/11/2003. त्यावेळेला राज्य कोणाचं होतं, महाराष्ट्रामध्ये शासन कोणाचं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं शासन होतं. म्हणजे या पत्राची माहिती त्यांना असणार नाही का? 100% असणार. मग माहिती असून सुद्धा आपण बाबासाहेब पुरंदरेंवर राष्ट्रवादीचे सगळे नेते ज्या पद्धतीने आगपकड केली ती का केली? मग याचाच अर्थ असा होतो की सन्माननीय राजसाहेबांनी जो आरोप केला की 1999 सालानंतर राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने जाती जातींमध्ये द्वेष पसरवला ते जे राजसाहेबांचा आरोप होता तो मला असं वाटतं आरोप या पत्राद्वारे सिद्ध होतो. जर तुम्हाला माहिती होतं की सन्माननीय पुरंदर साहेबांनी अशा पद्धतीचं पत्र लिहिलंय तरीही तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, कशासाठी करताय? जाती जाती द्वेष पसरवण्यासाठी करताय? मला वाटतं हे पत्र स्वयंस्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे हे सिद्ध होतं. मुळात विषय आज पत्राचा आहे, मला वाटतं त्यांची जी काही उत्तरं द्यायची ती देऊच. पण आज काल ते सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंबद्दल असं म्हणालेले होते की त्यांच्यावर जी मी टीका केली त्याच्यावर मी ठाम आहे आणि ती टीका योग्य आहे मला असं वाटतं, कारण त्यांनी जेम्स लेनच्या याच्याबद्दल कुठेही निषेध नोंदवला नाही असं सन्माननीय पवार साहेब म्हणाले होते. मला असं वाटतं या पत्राद्वारे ही गोष्ट स्पष्ट होते, आपल्या माध्यमातून हे पत्र पोचेल असताना आणि त्यांनी ते वाचावं म्हणजे त्यांचे काही गैरसमज असतील दूर होतील.